भीमा सहकारी साखर कारखाना सोलापूर या संस्थेच्या 44व्या गळीत हंगामाचा सन 2023-2024 रोलर पूजनाचा कार्यक्रम भीमा परिवाराचे मार्गदर्शक राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांच्या शुभहस्ते आज सकाळी 11 वाजता कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला. आगामी गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात चांगले पाऊसमान अपेक्षित असल्याने ऊसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होईल असा अंदाज आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात कारखान्याचे किमान 6 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. यासाठी लागणारी ऊसतोडणी, वाहतूक यंत्रणा, मशीन ओव्हरहॉलिंगसह दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. अनेक अडथळ्यांवर मात करत कारखान्याची वाटचाल चालू आहे. येणारा गळीत हंगाम योग्य व नियोजनबद्ध पद्धतीने सर्व संचालक मंडळ व आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडेल असा विश्वास कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी व्यक्त केला. कारखान्याकडे हंगामपूर्व कामे वेळेत पूर्ण करून कारखाना गळीत हंगाम लवकरात लवकर चालू करण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आपापल्या विभागाची कामे पूर्ण करावीत असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मंगलताई महाडिक, खासदार धनंजय महाडिक, अरुंधती महाडिक, पृथ्वीराज महाडिक, विराज महाडिक, कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश जगताप, सर्व विद्यमान संचालक मंडळ, कार्यकारी संचालक एस जे शिंदे, अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने सभासद, शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते. तारा न्यूज साठी इचलकरंजीहून विनोद शिंगे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.